खेळ मांडी येला वाळवंटी ठाई, वारी तुमच्या भेटीला। वारीत असंख्य वस्तू विक्रीला येतात हे तर आपल्याला माहीतच आहे। या विक्रेत्यांची ही वारी घडत जाते। या वारीत भेटलेले बासरीचे विक्रेते लक्ष वेधून घेतात ते त्यांच्यातील बासरी वादनाच्या अंगभूत कलेमुळे। अतिशय सुरेल बासरी वादन करून ते आपली कला दाखवतात। कलेचे विश्वात ते एकलव्य आहेत, त्यांना कोणी गुरु नाहीत। पिढीजात बासरी विक्रीच्या व्यवसायातील या कलाकारांची दखल घ्यायलाच हवी। पाहूयात तरुण भारत सोशल मीडियाचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, आम्ही आता आहोत फलटणमध्ये, फलटणच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात किंवा जवळच महानगरपालिका जिथं दिसते त्या चौकात आम्ही इथं थांबलो आहोत। आणि इथं विशेषत्वानं मुद्दाम थांबलो ते बासरी विक्रेत्यांपाशी। बासरी विक्रेत्यांकडून वाजवली जाणारी धून नजर वेधून घेते आणि लोक आपसुकच वळतात बासरी खरेदी करण्याकडे। पण त्या बासरी विक्रेत्याला जशी धून वाजवता येते तशी धून आपल्याला वाजवायची असेल तर नक्कीच बासरी वाजवायला चांगल्या गुरुकडून शिकावं लागेल। हा यांचा पिढीचा धंदा आहे। लहानपणापासून हे बासऱ्या वाजवत आलेले आहेत आणि त्यामुळे यांना ते जमतं। ते कसं जमतं हे पाहूयात तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून। कब से बासरी बेच रहे? मैं 13 साल से। पहले कौन बेचता था? मेरे पापा दादा सब बेचते। सब बेचते थे। तो ये बासरी आप लोग खुद बनाते हो या? बनाते भी या खरीद के भी लाते हैं। खरीद के भी लाते हैं। कहाँ से लाते हो? बिहार से। बिहार से। और तुम लोग एक्चुअली बिहारी हो या महाराष्ट्रीयन हो? नहीं, बिहार के ही। हम बचपन से महाराष्ट्र में। महाराष्ट्र में रहते बचपन से। तो अगर तुम बासरी बेचने के लिए लोगों को इधर तुम्हारे पास अट्रैक्ट करते हो तो अट्रैक्ट करने के लिए खुद बासरी बजाते हो? हाँ। तो कौन सी धुन बजाओगे हमें कौन सी धुन दिखाओगे? धीरे धीरे से दिखाओ ना। बहुत खूब अच्छा बजाया तुमने। तो मुझे एक बताओ कि अभी जो वारी चल रही है पंढरपुर को जा रहे लोग, उसके लिए आप लोग खास यहाँ पे आए ना? हाँ, तो उसके लिए। हाँ, कि पिछले साल भी थे? पिछले साल भी, हर साल आते हैं। तो कितनी बासरियाँ कपती है बेची जाती है यहाँ पे? इनके पीछे पीछे रहते जाते वारी के साथ भी। हाँ। तो आपकी भी वारी हो जाती है? हमारी भी। पंढरपुर के विठल के ऊपर विश्वास है? हाँ, क्योंकि सबके खुदा तो एक ही है ना? हाँ, एक ही। तुझं नाव बा? इरफान पठाण। इरफान पठाण, तू कुठल्या गावचा रहिवासी आहेस? मी मनमडचा आहे। हां, आपण गाव तिकडे बी आहे। हां, तू पण वारीबरोबर चालत जातोस? वारीबरोबरच असतो। हो। आम्हाला तू कुठली धून वाजवतोस ती वाजवून दाखवशील? मगाशी तुझ्याकडची मी रस्के कमर ऐकली, तीच वाजवून दाखवशील का? हो। सध्या फेमस गाणं आहे मिरज के कमर, होय ना? हो। मग तू कुठे शिकला असे धून? मी आजच शिकून गेलो वाजवत येते। आणि कुठली तरी वाजवत होतास तू? हिरो चित्रपट जे बासरीच्या धूनवरूनच प्रसिद्ध झालं, माहीत आहे? हिरो पिक्चर बघितलास? जॅकी श्रॉफचा पिक्चर होता, त्याच्यामध्ये बासरी, त्याच्यामुळेच आम्ही फेमस झालो। त्याच्यामुळेच फेमस झालो बासरीवाले? बासरीवाले। तुला माहीत आहे गंमत, हिरो चित्रपटात ज्या वेळेला त्याचं पोस्टर लावलं जायचं त्यावेळेला जॅकी श्रॉफच्या हातात बंदूक दिली होती, लोक जात नव्हते। मग ज्या वेळेला त्याच्या हातात बासरी दिली तेव्हा लोक जायला लागले। माहीत आहे याबद्दलचा किस्सा? हा फिल्मी जगतात हा किस्सा ओळखला जातो। तर चला आपण ऐकूया तुझी बासरी हिरो चित्रपटातली धून। धन्यवाद। जास्तीत जास्त लोक तुमच्याकडनं बासरी खरेदी करत, बासरी वाजवायला शिकवत, कारण प्रत्येकाला एखादं तरी वाद्य वाजवायला आलं पाहिजे असं म्हणतात। आमच्या पण दर्शकांनी तुमच्या बासरीचा आनंद घेतला आहे, धन्यवाद तुम्हाला। वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि विशेषतः बासरीसारखी वाद्य जी लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी विक्रीला आलेली असतात आणि वारीबरोबरच त्या विक्रेत्यांचं मार्गक्रमण सुरू असतं, त्यांची धून, यांची वाजवायची पद्धत बघितली तर हे रस्त्यावरचे अक्षरशः कलाकार आहेत आणि या कलाकारांना दाद ही द्यायलाच हवी। तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांना ही दाद दिलेली आहे।
20 इयर्स ऑफ हेल्थ सर्व्हिस बाय डॉक्टर सरनोबत्स केदार क्लिनिक, मल्टी स्पेशालिटी होमिओपॅथी, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, मेंटल डिसऑर्डर्स, गॅस्ट्रिक डिसऑर्डर्स, ऑल टाइप्स ऑफ अर्थरायटिस, फीमेल डिसऑर्डर्स, चाइल्डहूड डिझीजेस, रुमॅटॉइड अर्थरायटिस क्लिनिक, ओबेसिटी क्लिनिक, ॲलर्जी क्लिनिक, सायकॅट्रिक क्लिनिक, कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर्स क्लिनिक. विजिटर्स ॲट केदार क्लिनिक, फुलबागली, बेलगाम. सरनोबत क्लिनिक, अमर एम्पायर, गोवा वेस्ट, बेलगाम. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.